श्री राम समर्थ श्रोतेहो नमस्कार। श्री गुरुदेव दत्त। देवाला काळजी असं आपण सहज बोलून जातो, परंतु आयुष्याच्या अनेक टप्प्यावर आपल्याला दिव्यत्वाची प्रचिती येते, फक्त आपण त्याकडे सहज गतीने पाहत नाही। याबाबतचा एक दृष्टांत सांगतो। एके ठिकाणी विष्णू सहस्रनामाचे पारायण सुरू होते। अनेक लोक नित्य पारायणाला येत होते आणि भंडाऱ्याचा प्रसाद घेऊन जात असत। असंच एके दिवशी पारायण झाले आणि भंडाऱ्याला सुरुवात झाली। सगळे भाविक शिस्तबद्धपणे एका रांगेत उभे होते। सेवक प्रसाद वाढण्यासाठी उभे राहिले। तेवढ्यात एक फाटक्या वेशातील व्यक्ती हातात भले मोठे पात्र घेऊन पुढे आली आणि प्रसाद मिळवण्यासाठी धडपड करू लागली। सेवकांनी तिला रांगेने हे सांगितले, परंतु ती व्यक्ती अरेरावी करू लागली आणि चर्चेचे पर्यावसान वादविवादात झाले। सेवक त्या व्यक्तीला मठाधिपती यांच्याकडे घेऊन आले। स्वामींनी त्या व्यक्तीला अभय दिले आणि त्याच्या गैरवर्तणुकीबद्दल विचारणा केली। स्वामींना शरण येऊन ती व्यक्ती म्हणाली, स्वामीजी, माझ्या घरात 6 लहान लहान मुले आहेत, ते उपाशी आहेत, त्यांना या प्रसादाची जास्त गरज आहे। अरे, पण प्रसाद तर सर्वांनाच मिळणार होता ना, स्वामीजी उत्तरले। काय सांगावं, भले मोठी रांग संपेपर्यंत प्रसादही संपला असतो तर मी आणि माझे मुलं उपाशी राहिलो असतो, म्हणून मी घुसखोरी केली। मला प्रसाद द्या स्वामीजी। स्वामींनी सेवकांना सांगून व्यक्तीसाठी प्रसाद बांधून दिला। प्रसाद सोपवताना स्वामीजी म्हणाले, तो इथे विष्णू सहस्रनाम म्हणायला येत होतास ना, थोडेसे मलाही म्हणून दाखवतोस। तोंडघशी पडणारी भीतीने त्या व्यक्तीने स्तोत्र म्हणायला सुरुवात केली। ओम विश्वम विष्णुर्व षटकारो भूतभव्य भवत प्रभु भूतक्रद भूतभ्रद, एवढं म्हणून ती थांबली, कारण पुढचे स्तोत्र पाठ नव्हते। त्या श्लोकाच्या शेवटच्या शब्दांचा आधार घेत स्वामीजी म्हणाले, तुला 1000 नावांपैकी फक्त 6 नावे पाठाईत, त्या 6व्या नावावर लक्ष केंद्रित कर। भूतभ्रद म्हणजे अशी व्यक्ती जी अखिल विश्वाचा सांभाळ करते, पोषण करते। तुला जर हा अर्थ उमगला असता तर तू अशी कृती केली नसती आणि परमेश्वरावर भार टाकलं असतं। म्हणून प्रत्येक नामाचे महत्त्व समजून घे आणि संपूर्ण विष्णू सहस्रनाम आत्मीयतेने पाठ करून दररोज भगवंताचे स्मरण कर। ती व्यक्ती खजील होऊन प्रसाद घेऊन निघून गेली। स्वामीजींच्या सांगण्याप्रमाणे भक्तिभावाने विष्णू सहस्रनामाचे पाठ करू लागले। मठात सामूहिक पठण आणि प्रसादाचे वाटप सुरू होते। मात्र काही दिवसात एक अजबच घटना घडू लागली। भंडारा वाटून संपेपर्यंत भगवान कृष्णासमोर ठेवलेला नैवेद्य गायब होऊ लागला। सेवकांनी ही बाब स्वामीजींच्या कानावर घातली। स्वामींना अचानक त्या दीन व्यक्तीची आठवण झाली आणि विचारपूस केल्यावर त्या व्यक्तीचे येणे बंद झाले असे कळले। सेवकांना त्या व्यक्तीवर संशय आला। स्वामीजींनी त्या व्यक्तीची भेट घ्यायची ठरवले। ती व्यक्ती नदीच्या पलीकडील असलेल्या गावात राहत होती। स्वामीजी येताच ती नम्रपणे उभी राहिली आणि नतमस्तक झाली। स्वामीजींनी तिची ख्याली खुशाली विचारली आणि मठात न येण्याचे कारण विचारले। आपण घरी स्तोत्रपठन करतो असं ती म्हणाली, आणि कुटुंबाच्या पालनपोषणाचे काय असं विचारले असता ती व्यक्ती म्हणाली, स्वामीजी, विष्णू सहस्रनामाचे पठण सुरू केल्यापासून एक तरुण रोज प्रसाद पात्र घेऊन येतो आणि तो आपला सेवक आहे असे सांगतो। आपण एवढी कृपादृष्टी ठेवली, धन्य झालो मी। पर स्वामीजी म्हणाले, मी कोणताही सेवक पाठवलं नाहीये, स्वयं परमात्माच तुमची क्षुधा शांती करण्यासाठी सेवक रूपाने तुझ्या दारी आला। हे तुझ्या श्रद्धेचे आणि तुझ्या भक्तीचे फळ आहे। भगवंतावर अशीच कायम श्रद्धा ठेव, कारण तोच या जगाचा पालन करत आहे। देवावरी भार घालून या। आशा आहे आजचा बोध तुम्हाला कळलेला असेल, कथा आवडली असेल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा। श्री गुरुदेव दत्ता।